तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे कि क्वेश्चन्स कवर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बिल आयकनला प्रेस करून ऑलमध्ये स्लिक करून जर रोज घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असं आहे कोणते चलन बनवण्याचा अधिकार फक्त वित्त मंत्रालयालाच असतो खालीलपैकी कोणते चलन बनवण्याचा अधिकार फक्त वित्त मंत्रालयाला असतो तर ऑप्शन क्रमांक तीन करेल एक रुपयाचे चलन बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त वित्त मंत्रालयाकडेच असतो दुधाचा रंग कोणत्या घटकामुळे पांढरा असतो दुधाचा रंग खालीलपैकी कोणत्या घटकामुळे पांढरा असतो ऑप्शन क्रमांक तीन करेल केसिंग या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो पुढचा प्रश्न पाहूया लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हटले जात असते लावारसापासून निर्माण झालेल्या खडकाला खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक एकूण राहील अग्नीचं खडक असे लावारसापासून निर्माण झालेल्या खडक असे संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया इमारती लाकूड म्हणून उपयुक्त असणारे कोणत्या झाडाचे असते ते सांगायचे आहे इमारती लाकूड म्हणून उपयुक्त असणारे खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड असते ऑप्शन क्रमांक एक योग्य हे सागाचे लाकूड जे आहे इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असते पुढचा प्रश्न पाहूया सागाची महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे सागाची महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार किल्ल्या मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये सागाची वने प्रामुख्याने पाहाव्यास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी येतो ते सांगायचं आहे मित्रांनो खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य डहाणू रोड येथे ठाणे जिल्ह्यामध्ये खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना आहे पुढचा प्रश्न पाहूया रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्याचे ओळखले जात असते रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रामधील रत्नभूमी नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया कायदे मंडळ कार्यकारी मंडळी यानंतर शासन व्यवस्थेचा महत्वाचा भाग कोणता आहे ते सांगायचं आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्वाचा भाग खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक न्यायव्यवस्था कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे फिजिक्स वाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे जी की एमपीएससी कंबाई दोन हजार चोवीस साठी अत्यंत महत्वाची आहे आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या शिकवणार आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर क्लासमध्ये आपल्याला पीपीटी देखील पुरवली जाणार आहे तसे तर या बॅचची किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु आपल्याला फिजिक्सवाला हे दोन हजार नऊशे लाच उपलब्ध करून दिलेली आहे आलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यां साठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत रोजच्या सराव चाचण्या आणि आणि त्यांची उत्तरे देखील देखील आपल्याला सांगली जातील तसेच रोजचे क्लासेस जाणार आहेत मागच्या प्रश्न सर्व वर फुल चर्चा देखील आपणा सर्वांसाठी केली जाणार आहे आणि एमपीसीच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपला सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल कर वेळेस टाकायचं आहे आपल्याला तुरंत एक हजार रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व कोणते आहे ते सांगायचं आहे लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे सी जीवनसत्वचे आहे मित्रांनो लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असतो पुढचा प्रश्न पाहूया जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय असते ते सांगायचं आहे जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय असते ऑप्शन क्रमांक एक, एक प्रजासत्ताक मित्रांनो जे आहे जनतेने निवडलेले शासन असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी गणराज्य म्हणजे कोणती व्यक्ती नसलेले राष्ट्र असते ते सांगायचं आहे गणराज्य म्हणजे खालीलपैकी कोणती वस्तू व्यक्ती नसलेले राष्ट्र असत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी तीन एक राहील राजा नसलेले जे राष्ट्र आहेत म्हणजे गणराज्य असते पाहूया पुढचा प्रश्न हिनयान हा प्रसिद्ध पंथ कोणत्या धर्मात होता ते सांगायचं आहे हिनयाना हा प्रसिद्ध पंथ खालीलपैकी कोणत्या धर्मात होता ऑप्शन क्रमांक एक युग्रेन मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये हीनयान हा प्रसिद्ध पंथ होता पाहूया पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते, ते, ते सांगायचं आहे रंकाळा हा अतिशय प्रसिद्ध तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव हा स्थित झालेला आहे काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वाशिम जिल्ह्यामध्ये ते अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सिपरी हे जे ठिकाण आहे ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नागपूर ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पीठाचे मुख्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो बालाघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी वेगळी झालेली आहे बालाघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी वेगळी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहक गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगळी बालाघाट पठारामुळे झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन ग्राहक आजोला ही जी वनस्पती खत म्हणून वापरली जाते पुढचा प्रश्न पाहूया पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेली आहे पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील धाम नदीकाठी पवणार आश्रम उभारण्यात आलेली आहे उजनी धरणाचा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो उजनी धरणा धरणाचा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रामध्ये कोणता क्रमांक लागलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पहिला क्रमांक उजनी धरणाचा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रामध्ये पहिला आहे पाहूया पुढचा प्रश्न शेतपत्रेखालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली होती शतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिलेली होती ऑप्शन क्रमांक चार राहील गोपाळ देशमुख यांच्यामार्फत शतपत्र लिहिण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी रूपपूर हा प्रसिद्ध अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये येते ते सांगायचं आहे रूपपूर हा प्रसिद्ध अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशात येतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक एक बांगलादेशामध्ये रूपपूर हा प्रसिद्ध अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया लाळ निर्मितीचे नियंत्रण शरीरातील कोणते अवयव करते ते सांगायचं आहे लाळ निर्मितीचे नियंत्रण शरीरात येईल कोणत्या अवयवामार्फत केले जाते ऑप्शन क्रमांक तीन करेल मेंदू या अवयवामार्फत लाळ निर्मितीचे नियंत्रण शरीरामध्ये केले जात असते पुढचा प्रश्न पाहूया प्रत्येक मनुष्य सरासरी श्वसनाद्वारे दररोज किती हवा जो आहे तो श्वसन करतो ते सांगायचं आहे प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज एकूण किती किलो हवा श्वसन करतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दहा ते वीस किलो हवाचे आहे प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे रोजच श्वसन करत असतो पुढचा प्रश्न पाहूया यंग रिडर बोट हे तरंगते ग्रंथालय कोणत्या नदीवर उभारले गेलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो यंग रिडर बोट हे तरंगते ग्रंथालय खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारले आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील हुबळी नदीवर एंग रिडर बोट हे तरंगते ग्रंथालय उभारण्यात आलेले आहे हनुमंते हा घाट कोणत्या दोन ठिकाणा दरम्यान लागत असतो हनुमंते घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणा दरम्यान आहे ऑप्शन क्रमांक तीन युग राहील कोल्हापूर ते कुडाळा या दोन ठिकाणा दरम्यान हनुमंते घाट लागतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे ही जवळपास सारखीच आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे जवळपास सारखी आहे ऑप्शन क्रमांक तीन युग राहील कावेरी आणि नर्मदा ह्या दोन्ही नदींची कोरेचे सारखेच आहेत पुढच्या प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात येते ऑप्शन क्रमांक एक सर्वात कमी वनक्षेत्र स्थित आहे पुढच्या प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कोकण विभागातील सर्व नद्याचे आहे अरबी समुद्राला मिळत असतात लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो लोकशाहीमध्ये खालीलपैकी प्लास्टिक बंदी करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे देशामध्ये प्लास्टिक बंदी करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक युग्य राहील हिमाचल प्रदेश देशामध्ये प्लास्टिक बंदी माहिती पहिले राज्य ठरलेले आहे पुढच्या प्रश्न पाहूया माझे सत्याचे प्रयोग आत्मचरित्र कोणाचे आहे ते सांगायचं आहे माझे सत्याचे प्रयोग आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे पुढच्या प्रश्न पाहूया पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करत असते पुणे व सातारा या दोन नद्यांची सीमा खालील कोणती नदी तयार करते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन

पृथ्वीवर कमी दाबाचे एकूण किती पट्टे स्थित आहेत पृथ्वीवर एकूण कमी दाबाचे किती पट्टे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकूण तीन कमी दाबाचे पट्टे पृथ्वीवर स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती कशाच्या कमतरतेमुळे होत नसते शरीरामध्ये हेमोग्लोबिन निर्मिती खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत नाही ऑप्शन क्रमांक तीन राहील लोहाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती होत नसते सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या देवताला विशेष प्राधान्य होते ते सांगायचे आहे सिंधू संस्कृतीमध्ये खालील पैकी की कोणत्या देवताला विशेष प्राधान्य होते ऑप्शन क्रमांक एक युकेराई शिवदेवताला जे आहे सिंधू संस्कृतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जात होते पुढच्यापासून पाहूया मित्रांनो विजयदुर्ग या ठिकाणी खालील पैकी कोणत्या ऊर्जेचे केंद्र आहे विजयदुर्ग या ठिकाणी खालील पै की कोणत्या ऊर्जेचे केंद्र आहे ऑप्शन क्रमांक दोन योगरा मित्रांनो पवन ऊर्जेचे केंद्र जे आहे विजयदुर्ग ठिकाण आहे पुढच्यापासून प्रश्न या पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग हे ठिकाण कोणत्या भागात येते ते सांगायचं आहे पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग ठिकाण भा खालीलपैकी कोणत्या भागात येते ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकण भागामध्ये पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग ठिकाण स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कोणते केंद्र स्थित आहे महाराष्ट्रातील तारापूर ठिकाणी खालीलपैकी कोणते केंद्र आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहक अणुविद्युत केंद्र जे आहे महाराष्ट्रातील तारापूर ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो फक्त एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे सायमन कमिशन वापस जाओ असा प्रसिद्ध नारा कोणी दिलेला होता ते सांगायचं आहे सायमन कमिशन वापस जाओ असा प्रसिद्ध नारा खालील पैकी कोणी दिलेला होता ऑप्शन क्रमांक चार राहील ला यांनी जे आहे सायमन कमिशन वापस जाओ असा नारा दिलेला होता पुढचा प्रश्न पाहूया भारत छोडो हा प्रसिद्ध नारा कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता भारत छोडो हा प्रसिद्ध नारा खालील पैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महात्मा गांधी यांच्या मार्फत भारत छोडो हा प्रसिद्ध नारा देण्यात आलेला होता होता पाहूया जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिला होता ते सांगायचं आहे इन्कलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला होता ऑप्शन क्रमांक एक युग राहील भगतसिंग यांनी जे आहे इन्कलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा दिलेला आहे सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले जगातील कितवे खेळाडू बनलेले होते सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले जगातील कितव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत ऑप्शन क्रमांक एक युग्य सर्वात पहिल्या क्रमांकाचे सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले व्यक्ती किंवा खेळाडू बनलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया वेद्युक्तांचे खूळ हा या अग्रलेखावर अग्रलेखामध्ये कोणावर टीका करण्यात आलेली होती वेद्युक्ताचे खूळ या अग्रलेखामध्ये खालीलपैकी कोणाविषयी टीका करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक दोन युक्रेलिम चरण शाहू महाराज यांच्यावर विदोक्ताचे खुळ या अग्रलेखामध्ये टीका करण्यात आलेली होती पुढच्यापासून पाहू पाहूया या ठिकाणी क्ल्युलेक्स ही डास चावल्याने खालीलपैकी मानवास कोणता रोग होत असतो क्ल्युलेक्स डास चावल्या कारणास्तव मानवाला खालीलपैकी कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक एक युक्रेलिमिटरांनो हत्ती रोग जो आहे क्ल्यूलेक्स नावाचे डास चावल्या कारणास्तव मानवाला होत असतो पुढच्यापासून पाहू पाहूया तैनाती फौजेची सुरुवात कोणत्या व्यक्तींनी केलेली होती तैनाती फौजेची सुरुवात खालील पैकी कोणी केलेली होती तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य लॉर्ड यांनी जे आहे तैनाती सुरुवात केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया ब्राह्मो समाजाची सभा कोणत्या दिवशी भरवली जात असे ते सांगायचं आहे ब्राह्म समाजाची सभा खालीलपैकी कोणत्या दिवशी भरवली जात होती तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील शनिवार या दिवशी ब्राह्मो समाजाची सभा भरवण्यात येत होती पुढच्या मनापासून पाहूया दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे दुधाची भुकटी बनवणारा आनंद नावाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतातील गुजरात राज्यामध्ये दुधाची भुकटी बनवणारा आनंद प्रकल्प स्थित आहे पुढच्या पासून पाहूया सूर्यकिरण पाण्यामध्ये एकूण किती मीटर पर्यंत जाऊ शकतात ते सांगायचं आहे सूर्यकिरण पाण्यामध्ये एकूण किती मीटर पर्यंत जाऊ शकतात तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर समोर दोन योग्य राहील चारशे मीटर जे आहे सूर्यकिरण पाण्यामध्ये जाऊ शकतात